माळशिरस तालुका हा सहकाराचा तालुका म्हणून महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध असला तरी पारंपरिक व लोककला असणारा हा तालुका आहे. या तालुक्यातील लोककला व पारंपरिक खेळ हे दिल्ली दरबारी पोहोचले असून गिनीज बुकमध्येही तालुक्याची नोंद झाली आहे. या माळशिरस तालुक्यात मगराचे निमगाव या ठिकाणी भव्य दिव्य गजीढोल स्पर्धा आयोजित केल्या जातात. पाहुयात याचा एक स्पेशल रिपोर्ट. गजीढोल हे नृत्य ग्रामीण भागात लोकप्रिय आहे. धनगर लोक गजी नावाचे नृत्य बिरोबाच्या प्रसादासाठी करतात. ते त्यावेळी जोरजोराने ढोल वाजवतात. नृत्य करणाऱ्यास गजी म्हणतात, ढोल वाजवणाऱ्यास ढोल्या म्हणतात. त्यामुळे ते लोकनृत्य तालुक्यात गजीढोल या नावाने प्रसिद्ध आहे. तालुक्यात गजीढोलाची 150-200 वर्षांची परंपरा आहे. बिरोबा, खंडोबा, भैरोबा, सिद्धनाथ, वेताळ या ग्रामदैवतांचा उपासना विधी कुळाचार म्हणून नवस फेडी म्हणून गजीढोल घालण्याची प्रथा आहे. देवता गावावर प्रसन्न व्हावा, तिचा कोप होऊ नये, पाऊस चांगला पडावा, धनधान्याची समृद्धी व्हावी, गावावर संकटे येऊ नयेत हे नृत्याचे प्रयोजन असते. माळशिरस तालुक्यात 49 पेक्षा अधिक गजीढोल ताफे अस्तित्वात आहेत. गजीढोल त्यामध्ये गजी वर्तुळाकार नाच करतात. सर्व नर्तक डावा पाय पुढे टाकून एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून किंवा कमरेवर हात लपेटून वर्तुळात उभे राहतात. रंगीत रुमाल किंवा फटक्याचा शेमला उडवत डाव्या उजव्या बाजूला वळत तालबद्ध नृत्य करतात. नृत्यात 25-30 लोकांचा सहभाग असतो. त्यांचा पोशाख गुडघ्यापर्यंत विजार घातलेली असते. अंगात नेहरू शर्ट, डोक्यावर काढलेला फेटा, दोन्ही हातात रुमाल, कमरेलाही रंगीत रुमाल खोचलेला असतो. नर्तक लोक अनेक प्रकारे गजी नृत्य करतात. नृत्यात पद्मास्याशी संबंध अधिक असतो. नृत्य करणारा गाताना गुणगुणणे चालू असते, त्याला ढोलाची साथ असते. ढोलवादक समूहाचा नायक असतो. ढोलवादक ज्याप्रमाणे ढोलावर टिपरी मारतो त्याप्रमाणे नृत्याचा प्रकार चाल बदलते. ढोलवादकाचा हावभाव, त्याच्या पायांची हालचाल महत्वपूर्ण असते. तो आवाजामध्ये चढ उतार करतो. त्या क्षणी नृत्याला गती आणि हळुवारपणा आपसूक येत असते. सनई, सूर, तुतारी नृत्यास चाल निर्माण करतात. नृत्य करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात त्यामुळे उत्साह निर्माण होतो. नृत्याच्या 49-55 प्रकारांपैकी उपलब्ध असलेल्या 9-10 प्रकारांचा घाय असे म्हणतात. धनगरी घाय, कापसी घाय, थोरली घाय, गळामिठी घाय, रिंगण घाय, घोड घाय, टिपरी घाय, कोंडिबाची घाय, उपारतीची घाय इत्यादी. एक घाय 12-15 मिनिटे चालते. निमगाव मधील सर्व ताफे मिळून या स्पर्धेचे आयोजन खंडोबा मंदिर निमगाव येथे करीत असून यंदा हे स्पर्धेचे 6वे वर्ष आहे. ताफ्याचा एक नृत्य प्रकार, पोशाख, वादन, एकरूपता आदी गोष्टी बघून विजेते घोषित केले जातात. प्रत्येक वर्षी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे जातीने या स्पर्धा बघण्यासाठी उपस्थित राहत असतात. लोप पावत चाललेल्या लोककला व पारंपरिक पद्धती जपण्यासाठी या स्पर्धा आयोजित करण्यात येत असल्याचे आयोजक सांगतात. निमगावमध्ये गेले अनेक वर्षापासून एक गजी हा एक रांगडा आणि ग्रामीण खेळ खेळला जातो. अलीकडे त्याला धार्मिक जोड देण्यात आलेले आहे आणि नवसाचे गजी आमचे खंडोबाचे देवस्थान हे जे आहे ते जागृत देवस्थान असून त्या देवस्थानला नवस खेळ म्हणून गजी खेळले जातात. ह्या गजामध्ये साधारणपणे गजी नाचण्याच्या प्रकाराला घाय म्हणले जातं आमच्याकडं. अशा साधारणपणे 52 गाया या गजामध्ये आहेत.